एमएससी पार्ट टू सेमेस्टर फोर, इन दैट पेपर वन थेरेटिकल ऑर्गेनिक केमिस्ट्री टू यूनिट फोर और सिमेट्रिक सिंथेसिस. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज गिव द यूज ऑफ द कायरल ऑक्सैजोलिन्स इन असिमेट्रिक ट्रांसफॉर्मेशन. ओके, कायरल ऑक्सैजोलिन्सचे यूजेस विचारले आहेत. फर्स्ट, द कायरल ऑक्सॅजोलिन्स आर द यूज फॉर द असिमेट्रिक सिंथेसिस ऑफ अल्कायलेटेड कार्बोक्झिलिक ॲसिड. आता कशासाठी यूज केला जातो? ऑक्सॅजोलिन्स आर द असिमेट्रिक सिंथेसिस ऑफ अल्कायलेटेड कार्बोक्झिलिक ॲसिडसाठी. द कायरल ऑक्सॅजोलिन्स आर द ट्रीटमेंट विथ द LDA प्रोड्यूस्ड झेड इनोलेट ॲज अ मेजर इंटरमिडिएट. आता झेड इनोलेट किंवा ई इनोलेट म्हटला जातो. तर कायरल ऑक्सॅजोल जर वापरला, ऑक्सॅजोलिन जर वापरला LDA बरोबर जर रिॲक्ट केला तर काय मिळणार आहे याच्यामध्ये? झेड इनोलेट ॲज अ मेजर इंटरमिडिएट मिळणार आहे. झेड इनोलेट मीन्स जसं सीस आणि ट्रास असतं, सीसमध्ये कसं की सेम ग्रुप सेम साईडला आणि ट्रान्समध्ये सेम ग्रुप अपोजिट साईडला, तशाच प्रमाणे झेड आणि ई असतो. झेडमध्ये काय असतो की सेम ग्रुप सेम साईडला अस बल्की ग्रुप असतात ते सेम साईडला असतात, आणि ट्रान्स ईमध्ये असतो बल्की ग्रुप अपोजिट साईडला. ओके, तसं आपल्याला याच्यामध्ये कायरल ऑक्सॅजोलिनमध्ये ट्रीटमेंट आपण जर LDA बरोबर केला तर झेड इनोलेट ॲज अ मेजर इंटरमिडिएट मिळतो. दिस मेजर इंटरमिडिएट ऑन लिथिएशन गिव्ज द चिलेटेड कॉम्प्लेक्स ओके टू अँड विच इज हेल्ड्स द लिथियम बिलो द प्लेन ऑफ द रिंग बाय द मिथॉक्सी ग्रुप ऑफ ऑक्सॅजोलिन्स. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये सांगितलं आहे की हा इंटरमिडिएट जो आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये काय होतं? लिथिएशन होतं, चिलेटेड कॉम्प्लेक्स आपल्याला मिळतो. ओके, लिथिएशनचा आणि विच इज हेल्ड बाय द लिथियम. लिथियमने काय केलं आहे? तो होल्ड करून ठेवलेला आहे प्लेन ऑफ द रिंग मिथॉक्सिल ग्रुप ऑफ ऑक्सॅजोलिन्स. वेन दिस कॉम्प्लेक्स सिटेड अंडर द मिथायलेशन अल्कायलेशन विच टेक प्लेस फ्रॉम द अंडरसाइड ऑफ अ कॉम्प्लेक्स अपोजिट टू फिनिल ग्रुप. तर याच्यामध्ये वेन दिस कॉम्प्लेक्स इज सिच्युएटेड अंडर द मिथायलेशन, जेव्हा कॉम्प्लेक्स इज सिच्युएटेड अंडर द मिथायलेशन विच इज टेक प्लेस द अंडरसाइड कॉम्प्लेक्स ओके अँड अपोजिट टू द फिनाइल ग्रुप. फिनाइल ग्रुपच्या अपोजिट कॉम्प्लेक्स काय होणार आहे? ह्यामध्ये फॉर्म होणार आहे. अँड दिस प्रोड्यूस असिमेट्रिकली अल्कायलेट कार्बोक्झिलिक ॲसिड. आणि हा काय करणार आहे? अल्कायलेटेड कार्बोक्झिलिक ॲसिड प्रोड्यूस करणार आहे. आता आपण रिॲक्शन बघू जे आपण थेरीमध्ये सांगितलं होतं. बरोबर, काय केलं आहे? फर्स्ट जो मॉलिक्यूल आहे LDA ॲज अ बेस. ओके, LDA काय करणार आहे? प्रोटॉन ऑब्स्ट्रॅक्ट करणार आहे. इथे ओके ह्यामध्ये काय होणार आहे? लिथियम जो आहे इथे काय कॉम्प्लेक्स फॉर्म एक झालेला आहे, चिलेशन लिथिएशन झालेलं आहे. काय केलं आहे? लिथियनने हा काय केला आहे? कॉम्प्लेक्स इथे बाउंड करून ठेवलेला आहे. देन अल्कायलेशन किंवा मिथायलेशन म्हटलं जातं. काय होणार आहे इन द नेक्स्ट स्टेप? दिस डबल बॉन्ड इज अटॅक टू द अल्किल ग्रुप. ओके, अँड दिस आयोडीन इज जॉईंट टू द लिथियम. लिथियमला काय होणार आहे? जॉईंट होणार आहे. ओके, अँड इन द नेक्स्ट स्टेप इज अ सिम्पल हायड्रोलिसिस, द फॉर्मेशन ऑफ दिस ॲसिड ॲज अ फॉर्मेशन होणार आहे. आता झेड इनोलेट कसं काय फॉर्मेशन झालं आहे तर तुम्ही बघितला, नंबरिंग दिला. जसं आपण सिस ट्रान्सला नंबरिंग देतो तसंच इथेही नंबरिंग द्यायचं आहे. आता हा कार्बन आणि हा कार्बन ह्या दोघां कार्बनमध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. CH3 इज अ फर्स्ट प्रायोरिटी, हायड्रोजन इज अ सेकंड प्रायोरिटी. देन इन द नेक्स्ट, ऑक्सिजन इज अ फर्स्ट प्रायोरिटी, नायट्रोजन इज अ सेकंड प्रायोरिटी. तर वन आणि वन साईडला काय आहेत? सेम साईडला ग्रुप आहेत. आणि
एच आणि नायट्रोजन म्हणजे लोअर प्रायोरिटीचे ग्रुप आहेत, 2-2 नंबरचे ग्रुप आहेत, ते सेम साईडला आहेत. म्हणून इथे फॉर्मेशन होणारा इनोलेट फॉर्मेशन कसा आला आहे, झेड इनोलेट. जो सेम साईडला ग्रुप असतील, सेम साईडला बल्की ग्रुप असतील, त्याला झेड इनोलेट म्हटला जातो. आणि जर अपोजिट साईडलाच तेच बल्की ग्रुप असतील तर त्याला ई इनोलेट म्हटला जातो. ओके, द फॉर्मेशन ऑफ द कार्बोक्सिलिक ॲसिड, असिमेट्रिकली अल्कायलेटेड कार्बोक्सिलिक ॲसिड. देन इन द नेक्स्ट स्टेप, सॉरी इन द नेक्स्ट क्वेश्चन, गिवन अँड अकाउंट ऑफ अ इनॅन्शो सिलेक्टिव्ह हायड्रॉक्झिलेशन ऑफ अ फ्युमेरिक ॲसिड युझिंग द OSO4 बेस्ड कायरल रिएजंट. ओके, इनॅन्शोमेरिक सिलेक्टिव्ह हायड्रॉक्झिलेशन करायचं आहे फ्युमेरिक ॲसिडमध्ये OSO4 यूज करून, ओके, ॲज अ कायरल रिएजंट आहे. ओके, काय आन्सर आहे, देअर आर द मेनी रिएजंट यूज्ड फॉर द हायड्रॉक्झिलेशन ऑफ अल्किन विच प्रोड्यूस सिन डायल्स. असे भरपूर रिएजंट आहेत कार्बोक्झिलेशन करायचे की ज्याच्यामध्ये आपल्याला सिन डायल मिळून जातात. फॉर एक्झाम्पल, KMnO4 जरी घेतला तरी अल्किनबरोबर रिएक्शन केली तरी आपल्याला काय मिळतो, त्याच्यामध्ये सिन डायल मिळून जातो. दोन OH ग्रुप साईड साईडच्या कार्बनवरती, नेबरिंग कार्बनवरती OH ग्रुप मिळून जातात. इन दिस केस ऑफ हायड्रॉक्झिलेशन ऑफ अ फ्युमेरिक ॲसिड फॉर्म द टॉप ऑर बॉटम फेज प्रोड्यूस 2 इनॅन्शोमर इन द रेसिमिक फॉर्म. तर ह्या इन केस ऑफ हायड्रॉक्झिलेशन, ह्या फ्युमेरिक ॲसिडच्या हायड्रॉक्झिलेशनमध्ये फॉर्म टॉप ऑर बॉटमला काय होतात, टॉप आणि बॉटमच्या फेसला 2 इनॅन्शोमर रेसिमिक फॉर्ममध्ये प्रोड्यूस होतात. सिन्स ड्युरिंग द हायड्रॉक्झिलेशन विथ OSO4 देअर इज अ नो इन्वर्जन ऑफ अ कॉन्फिग्रेशन ॲट एनी स्टेज. ह्याच्यामध्ये काय होतं, हायड्रॉक्झिलेशनमध्ये OSO4च्या इन्वर्जन होत नाही, कुठल्याही स्टेजपर्यंत इन्वर्जन होत नाही. द इनिशियल ज्योमेट्री ऑफ द सबस्ट्रेट इज अ मेंटेन टू द प्रोडक्ट. जशी इनिशियल ज्योमेट्री आहे, जे फॉर एक्झाम्पल जर अल्किनची ज्योमेट्री जर सीस असेल तर लास्टपर्यंत प्रोडक्टमध्ये ती सीसच राहणार. जर अल्किनची ज्योमेट्री जर ट्रान्स असेल तर लास्टपर्यंत अल्किनमध्ये ट्रान्सच राहणार. ओके, एनी कॉस्ट ती बदलत नाही. इनिशियल ज्योमेट्री ऑफ द सबस्ट्रेट इट डज नॉट चेंज. ओके, द मेंटेन इन द प्रोडक्ट. दिस इज द सिन हायड्रॉक्झिलेशन ऑफ अ फ्युमेरिक ॲसिड. ओके, द फ्युमेरिक ॲसिडचं स्ट्रक्चर कसं आहे, COOH ग्रुप, म्हणजे जे कार्बोक्झिलिक ॲसिडचे ग्रुप आहेत ते एकमेकांच्या अपोजिट आहेत. ओके, आणि हायड्रोजन एकमेकांना अपोजिट आहे, म्हणजे हा काय फॉर्म झाला, ट्रान्सफॉर्म झाला. ओके, आता हा ट्रान्सफॉर्म आहे, त्याची रिॲक्शन आपण OSO4 बरोबर रिॲक्शन केलेली आहे. ओके, तर काय होणार आहे, हायड्रॉक्झिलेशन होणार आहे, म्हणजेच काय, OH ग्रुप त्याच्यामध्ये ॲड होणार आहे, डायल फॉर्मेशन होणार आहे. ओके, मग 2 फॉर्म आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतात, रेसिमिक फॉर्ममध्ये मिळून जातात. ओके, पण ह्याच्यामध्ये बघितलं तर जी ट्रान्स ज्योमेट्री अपोजिट COOH ग्रुप, ट्रान्स ज्योमेट्री म्हणण्यापेक्षा अपोजिट COOH ग्रुपचे रिॲक्टरमध्ये होतेच तेच आपल्याला काय मिळतात, प्रोडक्टमध्ये सुद्धा मिळत आहेत, ॲज अ टार्टारिक ॲसिड इज अ रेसिमिक मिक्सरमध्ये. दिस रिएजंट कॅन बी यूज इन द स्टिरिओ स्टायचोमेट्रिकली, ऑल्दोज इट इज एक्सपेन्स अँड टॉक्झिसिटी लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ अ कॅटालिटिक व्हेरियंट. अँड दिस मेकॅनिझम इज रिॲक्शन इज अ प्रोसिड बाय 3+2 सायक्लोॲडिशन व्हाया ऑर 2+2 सायक्लोॲडिशन फॉलोड बाय द रिअरेंजमेंट ऑन अ हायड्रोलिसिस ऑफ अ ऑस्मिट इथरिल्स ड्रायल प्रोडक्ट. आता हे मेकॅनिझम जे आहे ते कसे होतं, 3+2 सायक्लोॲडिशनने किंवा 2+2 सायक्लोॲडिशनने होणार आहे पेरिसायकलिकमध्ये. ओके, आणि डायल प्रोडक्ट आपल्याला इथे मिळून जातात. नेक्स्ट डे तुम्हाला काय दिलं आहे, याचं मेकॅनिझम दिलेलं आहे. ओके, COOH ट्रान्सफॉर्ममध्ये आहेत, फ्युमेरिक ॲसिड मीन्स COOH एकमेकांच्या ट्रान्सला असणार आहे. OSO4 काय झालं आहे, ते कनेक्ट झालेलं आहे. देन H2O इज अ सिम्पल हायड्रॉलिसिस, OH डायल फॉर्मेशन झालेलं आहे. पण डायल फॉर्मेशन जेव्हा झालं तेव्हा काय झालं आहे, हा जो COOH ग्रुप आणि हा COOH ग्रुप आहे, काय एकमेकांच्या अपोजिटच आहेत. जसं की इथे COOH आणि इथे COOH काय आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत, तसेच इथे पण COOH आणि इथे पण COOH काय आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत. ओके, दिस इज अ OSO4 रिएजंट विथ अ को ऑक्सिडंट्स लाईक एन मिथाईल न्यूक्लियोफाइल्स एन ऑक्साईड गिव्ज द हायली स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी हायड्रॉक्झिलेशन इन द मेनी नॅचरल प्रोडक्ट. मेनी नॅचरल प्रोडक्टमध्ये आपण काय करू शकतो, OSO4 यूज करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल त्यांनी खाली दिलं आहे बघा, आता इथे OH इथे काय आहे, डबल बॉन्ड दिलेला आहे, OSO4 आहे. ओके, OSO4चं काय होणार आहे,
हायड्रॉक्सिलेशन, हायड्रॉक्सिलेशनसाठी आपण ओ एस ओ फोर किंवा के एम एल ओ फोर काय केले जातात, यूज केले जातात. पण आपल्याला इथे ओ एस ओ फोर ऑस्मियम टेट्राऑक्साईड यूज करायचा आहे. सो ओ एच जो आहे तो सेम साईडनेच लागलेले आहेत. एक तर आयदर सेम साईडने लागणार की आयदर अपोजिट साईड लागणार. ओ एचची स्टिरोकेमिस्ट्री काय अपने आहे. ओ एच हे दोन्ही जे ओ एच ते डाऊनने लागले, त्याचप्रमाणे ओ एचची ते अप साईडने आहे आणि इथे काय लागलेले आहे डाऊनने लागले अपने लागलेले आहे. ओके, मग 75% जो फॉर्म झालेला आहे तो मेन ओ एच ग्रुप आहे त्याच्या अपोजिट साईडने, म्हणजे डाऊनने ओ एच फॉर्म झाले ते मेन प्रोडक्ट यामध्ये फॉर्मेशन होतो आहे. ओके, देन नेक्स्ट इज व्हॉट आर द कायरल ऑक्झिलरीज, एक्सप्लेन द यूज ऑफ द कायरल ऑक्झिलरी इन असिमेट्रिक एम्प्लिफिकेशन. ओके, आता फर्स्टली कायरल ऑक्झिलरी म्हणजे काय ते आपण बघू. द कायरल ऑक्झिलरी इज द कायरल मॉलिक्यूल युनिट दॅट बी द टेम्पररी इनकॉर्पोरेटेड इन द कायरल सबस्ट्रेट अँड गिव्ह अँड टू गाईड द सिलेक्टिव्ह फॉर्मेशन ऑफ अ वन ऑफ द पॉसिबल पेअर ऑफ अ इनेन्शुमर. आता कायरल ऑक्झिलरी काय आहे, तर कायरल मॉलिक्यूल आहे. कायरल ऑक्झिलरी कायरलच त्याच्यामध्ये आहे, म्हणजे तो काय असणार आहे, कायरल मॉलिक्यूल असणार आहे युनिट. ओके, इन दॅट द टेम्पररी इनकॉर्पोरेटेड विथ अ कायरल सबस्ट्रेट. काय होणार आहे, टेम्पररी तो इनकॉर्पोरेटेड होणार आहे कायरल सबस्ट्रेटशी आणि तो गाईड करणार आहे कोणाला, सिलेक्टिव्ह फॉर्मेशन करण्यासाठी वन ऑफ द पॉसिबल पेअर ऑफ अ इनहेन्शुमरसाठी. त्याच्यामध्ये खाली तुम्हाला काय दिलं आहे, सम एक्झाम्पल ऑफ अ कायरल ऑक्झिलरी, कायरल ऑक्झिलरीचे एक्झाम्पल दिले आहेत. फर्स्ट इज अ एस प्रोलिन, प्रोलिनचं दिलं आहे. ओके, देन सेकंड आणि थर्ड हे काय आहे, तुमचे कायरल ऑक्झिलरी आहेत. धिस कायरल ऑक्झिलरी फिजिकली ब्लॉक्स ऑन ऑफ द टू पॉसिबल ऑफ अटॅक ऑन द ऑन कायरल सबस्ट्रेट, लिव्हिंग ओनली द डिझायर्ड ट्रेजिट्री ओपन द रिॲक्शन अँड दिस अदर वर द कायरल ऑक्झिलरी डेडिकेट द प्रेफर्ड स्टिरोकेमिस्ट्री ऑफ असिमेट्रिक सिंथेसिस. कायरल ऑक्झिलरी कशासाठी, असिमेट्रिक सिंथेसिससाठी काय केले जातात, यूज केले जातात. तर फॉर एक्झाम्पल त्याने घेतलेलं आहे, ओके, रिॲक्शन केले आहे अल्फाबेटा अनसॅच्युरेटेड क्लोराईड आहे आणि सी डबल बॉडो सी एल आहे, असिल क्लोराईड आहे आणि एस प्रोलिनची रिॲक्शन केलेली आहे. काय होणार आहे, नायट्रोजन आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय आहे, नायट्रोजन आहे, नायट्रोजनची लोन पेअर आहे. सो काय करणार आहे, ती अटॅक करणार आहे सी एल ग्रुप, इथून लिव्ज होणार आहे आणि फॉर्मेशन ऑफ दिस अडक्ट ही मल्टीफॉर्म होणार आहे. देन एन बी एस, एन बी एस इज अ ब्रोमिनेटिंग एजंट. सो डबल बॉन्ड जो आहे इथे तिथे ब्रोमिनेटिंग एजंट फॉर्मेशन होणार आहे. ओके, इन द नेक्स्ट स्टेप ह्याच्यामध्ये सी ओ एच ग्रुप प्रेझेंट आहे या कायरल ऑक्झिलरीमध्ये. सी ओ एच ग्रुप काय करणार आहे, इथे अटॅक करणार आणि ब्रोमीनची रिंग ओपन करणार आहे. ओके, इन द नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे, ओपन झाली कार्बन ऑक्सिजन कार्बन सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड फॉर्मेशन झालं आहे. देन इन द नेक्स्ट स्टेप द रिमूवल ऑफ ब्रोमीन, हा ब्रोमीन जो आहे ते रिमूव्ह झालेला आहे आणि नंतर कायरल ऑक्झिलरी तिथून लॉस होणार आहे. ओके, द फॉर्मेशन ऑफ दिस प्रोडक्ट, प्रोडक्ट फॉर्म करून कायरल ऑक्झिलरी तिथून लॉस होते, लीव होते. ओके, सिंपल रिॲक्शन आहे. देन अनदर एक्झाम्पल इज द अल्कायलेशन ऑफ इनोलेट. इनोलेटने सुद्धा कायरल ऑक्झिलरीची रिॲक्शन होते. काय आहे, एन ब्युटालिथियम आणि क्लोराईड घेतला, असिल क्लोराईडच घेतलेला आहे. एन ब्युटालिथियम नायट्रोजनवरती हायड्रोजन आहे, एन ब्युटालिथियम काय आहे, बेस आहे, अबस्ट्रॅक्ट द प्रोटॉन देन दिस निगेटिव्ह चार्ज, दिस नायट्रोजन निगेटिव्ह चार्ज अटॅक टू दिस कार्बोनिल ग्रुप अँड सी एल इज अ ल्यूट. ओके, देन नेक्स्ट स्टेप इज अ एल डी ए. एल डी ए काय करणार आहे, एल डी ए इज अ बेस. ओके, प्रोटॉन ऑबस्ट्रॅक्ट करणार आहे, इथला जो प्रोटॉन आहे, सॉरी इथला जो प्रोटॉन आहे तो काढून घेणार. ओके, डबल बॉन्ड बॉन्ड पकडणार आहे आणि लिथियम आणि ह्याच्यामध्ये काय होणार आहे, चिलेशन एक होणार आहे. ओके, अँड द इन द नेक्स्ट स्टेप पी एस सी एच टू आय, पी एस सी एच टू आय परत खाली येणार आहे, डबल बॉन्ड अटॅक करणार सी एच टूवर, आय परत ग्रुप लीव होणार आहे अँड फॉर्मेशन ऑफ दिस अडक्ट. सिम्पल रिॲक्शन आहे.
देन इन द नेक्स्ट स्टेप इज अ एल आय ओ एच अँड एच टू ओ टू. एल आय ओ एच आणि एच टू ओ टू कशासाठी यूज केला आहे, कायरल ऑक्झरली तिथून लॉस होण्यासाठी. अँड कायरल ऑक्झरली परत आहे तशी आपल्याला इथे मिळून जाते. ओके, दिस इज यूज ऑफ द कायरल ऑक्झरली इन असिमेट्रिक ऍप्लिकेशन लीड्स टू द हाय इनॅन्शोमेरिक ॲक्सिस विथ अ रिसलिंग ऑफ द कायरल ऑक्झरली. अँड द कायरल ऑक्झरलीज रिक्वायर द स्टॅचोमॅट्रिक अमाऊंट ऑफ सिंथेसिस अँड दे आर नॉट रेडियली अवेलेबल, दॅट व्हाय नीड टू बी द सिंथेसाइज्ड. कायरल ऑक्झरली काय स्टॅचोमॅट्रिक अमाऊंटमध्ये यूज केली जाते आणि ती रेडियली अवेलेबल आर नॉट रेडियली अवेलेबल दॅट नीड टू द बी सिंथेसाइज्ड. थँक्यू.